राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मटका जुगाराच्या गुन्ह्यात तक्रारांवरील कारवाई टाळण्यासाठी पंटरच्या माध्यमातून तब्बल साठ हजार रुपयांची लाच घेण्याचा प्रकार आज पोलीस दलात घडला राजारामपुरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अभिजित गुरो पोलीस कॉन्स्टेबल रोहित पवार यांनी पंटरच्या माध्यमातून पोलिस दलाला शर्मेनं मान खाली घालायला लावणारं कृत्य केलं या प्रकरणी मटका व्यावसायिकाच्या तक्रारीवरून आज लाचलुचपच प्रतिबंधक खात्यानं छापा टाकून पंटर रोहित सोरोप याला चाळीस हजाराच्या लाचेच्या रकमेसह तीन वाजता सायबर चौकात अटक केली आपल्या विरुद्ध अँटी करप्शनचा ट्रॅप यशस्वी झाल्याची खबर मिळताच पोलीस उपनिरीक्षक अभिजित गोरव आणि कॉन्स्टेबल रोहित पोवार फरार झाले त्यांच्या शोधासाठी जिल्ह्यात पोलीस पथकं रवाना झाली आहेत राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका जुगार सुरू असल्याची माहिती गुन्हे शोध पथकाला लागली होती त्यानुसार एका मटका अड्ड्यावर पोलिसांनी छापा घातला एजंटामार्फत मटका व्यवसाय चालवत असल्याच्या संशयावरून प्रताप मधुकर मोरे याला ताब्यात घेतलं होतं ही कारवाई राजारामपुरी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे पी एस आय अभिजित कुरव आणि पोलीस कॉन्स्टेबल रोहित पवार यांनी गेल्या आठवड्यात केली होती या कारवाईतून मुक्तता करण्यासाठी गुरव आणि पोवार यांनी साठ हजार रुपये इतक्या रकमेच्या लाचेची मागणी मोरे याच्याकडे केली होती यातील पहिला हप्ता वीस हजार रुपये त्यांनी स्वीकारला होता उर्वरित चाळीस हजार रुपये रोहित पवार याच्याकडे द्या असं सांगून मोरे याच्याकडं तगादा लावण्यात आला होता त्यामुळं मोरेनं प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती या दोघांबरोबर नेहमी वावरत असलेल्या उजाळीवाडीतील रोहित सोरप या पंटरनं संबंधित व्यक्तीकडून चाळीस हजार रुपयांची लाच आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सायबर चौकात स्वीकारली आणि या ठिकाणी धरून बसलेल्या अँटी करप्शनच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सोरपला रंगे हात पकडलं पी एस आय अभिजित गुरव आणि पोलीस कॉन्स्टेबल रोहित पवार यांच्यासाठी लाच म्हणून आपण ही रक्कम स्वीकारल्याची कबुली सोरपनं तपास पथकाला दिली त्यानुसार गुरव आणि पवार यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय आपल्या विरुद्ध अँटी करप्शनची कारवाई यशस्वी झाल्याची खबर मिळताच या दोघांचे धाबे चांगलेच दणाडले आणि ते फरारी झाले त्यांच्या शोधासाठी पथकं रवाना झाली आहेत तसंच त्यांची घर झडती घेण्यात येणार आहे गुन्हे शोध पथकाचे पीएसआय गुरव आणि पोवार यांच्या या लाचखोरी कृत्यामुळे पोलीस दलाची मान शर्मेनं खाली गेली नूतन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी लाच विरहित पोलीस सिंग देण्याची ग्वाही आहे त्यांची घोषणा हवेत विरण्या अगोदरच त्यांचं स्वागत या लाच कारवाईनं पोलीस दलानं केलंय का असा सवाल नागरिकातून उपस्थित होतोय